महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवास म्हसवड नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा अध्यक्ष महेश गुरव उपाध्यक्ष वैभव गुरव विश्वस्त गणेश गुरव रविकिरण गुरव सागर गुरव मार्तंड गुरव बजरंग गुरव अजित गुरव हरिभाऊ गुरव आणि सचिव दिलीप कीर्तने। मान सोफेर न्यूज आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील दहिवड येथे नुकताच काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं अशीच घटना घडली। दहिवड येथे राहणाऱ्या मुजावर कुटुंबातील तैमूर मुजावर या लहान मुलाला विजेचा गंभीर धक्का बसला आणि बेशुद्ध अवस्थेत तैमूरचे हृदय आणि श्वास बंद पडले। पालकांनी तातडीने तैमूरला डॉक्टर अमित चिरमे यांच्या वरद हॉस्पिटलमध्ये दाखल केला। डॉक्टर अमित चिरमे यांनी तातडीने तैमूरची तपासणी करण्यात आली। त्यावेळी तैमूरचे हृदय बंद पडले असून पल्स लागत नसल्याचे डॉक्टर अमित चिरमे आणि डॉक्टर सायली चिरमे यांच्या लक्षात आले। मात्र त्यांनी नातेवाईक यांना धीर देत लगेच बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल बोराटे डॉक्टर संदीप पोळ डॉक्टर निलिमा बोराटे डॉक्टर अलंकार भोसले यांना पाचारण करून सर्वांनी धाडसाने तैमूरवर उपचार सुरू केले। डॉक्टर धाडसाने तयारीत होते मात्र तैमूरचे आई वडील आणि नातेवाईक हवालदिल झाले होते। मात्र दहिवडी सारख्या छोट्या शहरात सर्वच डॉक्टरांनी आपली बुद्धी आणि कौशल्यपणाला लावले आणि तैमूरचे बंद पडलेलं हृदय सुरू करण्यात यश आले। तर तैमूर श्वास घेतोय हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांच्या सह नातेवाईकांना खूप आनंद झाला। दोनच दिवसात तैमूरच्या शरीराला कोणतीही हानी न होता तैमूर अगदी पहिल्यासारखं खेळू आणि बागडू लागला। पूर्ण बरा झाला। अतिशय नाजूक स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये तैमूरला दाखल करण्यात आले होते मात्र तैमूर पूर्णपणे बरा झाला। नातेवाईकांचा आनंद द्विगुणित झाला तर कोवळ्या मुलाला जीवदान मिळाल्याचा आनंद सर्व डॉक्टरांनी व्यक्त केला। यावेळी वरद हॉस्पिटलचे डॉक्टर अमित चिरमे यांनी मान सोफेरशी बोलताना म्हणाले की तैमूर या मुलाला विजेचा तीव्र धक्का बसला होता। हॉस्पिटलमध्ये दाखल करतेवेळी खूप क्रिटिकल स्थिती होती। तैमूरचे हृदय बंद पडले होते तर श्वाससुद्धा बंद झाला होता। ही अचानक घडलेली घटना होती मात्र उपचाराने तैमूर बरा होऊ शकतो याचा आत्मविश्वास ठेवून दहिवडी येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल बोराटे डॉक्टर संदीप पोळ डॉक्टर सायली चिरमे यांच्या मार्गदर्शन आणि योग्य उपचाराने तैमूर दोन दिवसात बरा झाल्याचा आमच्या टीमला आनंद आहे अशी प्रतिक्रिया वरद हॉस्पिटलचे डॉक्टर अमित चिरमे यांनी व्यक्त केली आहे। मान सोफेर न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल काटकर सर कुकुडवाड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।